आज शीत सत्र का आखिरी दिन था। शीत सत्र संपन्न होने के बाद विपक्ष नेता अजीत पवार ने विविध मुद्दों पर संवाद साधा। इस शीत सत्र में निश्चित ही कई घोषणा विदर्भ के लिए की गई हैं। इसके साथ ही पर्यटन की दृष्टिकोण से कई निर्णय सहित सत्र के दौरान लिए गए। यही नहीं, धान को भी उचित दर दिए गए हैं। इसके साथ ही राज्य के किसानों के हित में कई अच्छे निर्णय लिए गए हैं। महसूल राज्य मंत्री या दोन माजी महसूल राज्य मंत्र्यांच्या बद्दल पण अनेक प्रकारचे पुरावे पुढे आले, अनेक प्रकारच्या केसेस पुढे आल्या, त्याच्यामध्ये पण हायकोर्टाने त्यांच्यावर स्ट्रक्चर पास केले। तरी पण त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये अजून ह्याच्यात काही झालेलं नाही, असं काहीतरी थातुरमातुर उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिली। महापुरुषांच्या बद्दल पण आम्ही राज्यपाल महोदय, मंत्री महोदय, सत्ताधारी पक्षाचे आमदार या सगळ्यांनी ज्या काही वल्गना केल्या त्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्तानं रेकॉर्डवर आणल्या आणि ते सगळं सांगितलं। आज रिप्लाय मुख्यमंत्री महोदयांनी दिला, परंतु त्या एकाही गोष्टीला स्पर्श केला नाही। उलट त्यांनी काय सांगितलं की असं झालं, परंतु तुमच्यातले पण काही लोक बोलले। आम्ही सभागृहामध्ये महाविकास आघाडीचे सगळेच जण बोलत असताना सांगत होतो की आमच्याही काळामध्ये, आमच्या किंवा अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडनं देखील कुणाचं जर चुका झाले असतील तर त्यांच्यावरही ॲक्शन घ्या। आम्ही काही ठराविकांवर ॲक्शन घ्या, ठराविकांना दूर करा असं म्हणणारी माणसंच नाही आहे, पण त्याबद्दल पण थातुरमातुर काहीतरी उत्तरं देण्याचं काम त्यांनी त्या निमित्तानं केलं। एक झालं, पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही प्रत्येक विधेयकावर चर्चा करून ती विधेयकं मंजूर केली। ह्यावेळेस मात्र जरा एक काही विधेयकं, चार एक विधेयकं चर्चा न करता त्यांनी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला, ही वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकले नाही। त्यांनी पीक विम्याच्याबद्दल जसं झालं तसंच शेतकऱ्यांच्या इथल्या पिकांना, सोयाबीन असेल, कापूस, धान, त्याच्यामध्ये संत्रा, ह्या सगळ्या फळांना आणि पिकांना कुठल्याही प्रकारे ठोस उत्तर, आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल ते त्या ठिकाणी देऊ शकले नाही। त्याच्यामध्ये जे पाऊस नंतरचा पडला त्याच्यात अतोनात नुकसान झालं, ते नुसतेच म्हणतात की आम्ही NDRF SDRFच्या नॉर्म्सच्यापेक्षा बाहेर जाऊन पैसे त्या ठिकाणी दिले, परंतु शेतकऱ्यांच्यात तरी काही समाधान पाहायला मिळत नाही आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही ठराव घ्यायचं सगळ्या विरोधी पक्षांनी ठरवलेलं होतं। कामकाज सल्लागार समितीमध्ये पण आम्ही त्यांच्याकडनं वतून घेतलेलं होतं, तो ठराव त्यांनी आणलेला होता, परंतु त्या ठरावामध्ये आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं बेळगाव, कारवार, धारवाड, खानापूर, बिदर, भालकी, निपाणी ह्या शहरांच्या 865 मराठी गावं महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याच्याबद्दलचा आम्ही त्याच्यात उल्लेख केला। मग त्यांनी तो उल्लेख करून घेतला, ते म्हणले की ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल तो केलेल्या ठरावाबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींनी पण विधिमंडळाचं आभार मानलेले आहेत। कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री आणि इतर काही जणांनी महाराष्ट्राबद्दल सातत्याने अपशब्द बोलले, मुंबईबद्दल तर अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं सहन न होणाऱ्यासारखी वक्तव्य त्यांनी केली। आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केला आणि गृहमंत्र्यांनी, म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। आणि महाराष्ट्राचीच राजधानी ही मुंबई आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे, देशाची आहे, आणि ही काही कुणाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या हक्काची आहे, ती कुणाच्या बापाची नाही आहे, हे पण सांगायला आम्ही कमी पडलो नाही। आणि त्यांनी पण ते शेवटी मान्य केलं आणि तशा प्रकारचा उल्लेख केला त्यांनी केला। मराठी गावाची एक एक इंच जमीन एक दिवस देखील कर्नाटकमध्ये राहू दिली जाणार नाही अशा पद्धतीनं हा लढा चाललेला आहे। विक्रमी पुरवणी मागण्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसाळी अधिवेशनामधल्या आणि हिवाळी अधिवेशनामधल्या पुरवणी मागण्या 78,000 कोटीच्या कधी नव्हत्या, दुर्दैवानी त्यांनी त्या मंजूर केल्या। वास्तविक राज्याची आर्थिक शिस्त ह्याने बिघडते, त्यांनी काहीतरी उत्तर दिलं मला की तुमच्या काळामध्ये 16-16% झालेल्या होत्या आणि आमच्या काळात 14-14.5% झाल्या, परंतु आमच्या काळामध्ये शेवटच्या पुरवणीसह ते 16% झालेलं होतं एकंदरीत अर्थसंकल्पाच्या। आत्ताच हे 14.5%-पर्यंत पोचलेले आहेत। शेवटची तर पुरवणी मागणी फेब्रुवारी एंडला त्या ठिकाणी येईल, ती आणखी किंवा मार्च बजेट
बजेट पेश करायच्या आधी हे आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल. मराठवाड्याच्या संदर्भात मध्ये आमची अपेक्षा होती की मराठवाडा विदर्भाचे कामं किंवा उत्तर महाराष्ट्राची ह्याला जास्त महत्त्व द्यावं, ते मुद्दे आम्ही मांडले. परंतु त्यांनी उत्तर दिली, मी खोटं नाही सांगत, त्यांच्या उत्तरांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांचं पण समाधान होत नव्हतं. तेही बाकडी वाजवत नव्हते किंवा प्रतिसाद देत नव्हते. आणि ते उगीच आमच्यातल्या कुणाला म्हणायचं, नानांना म्हणायचे, वाजवणं बाकडं, भास्करराव जाधवांना म्हणायचे, वाजवणं बाकडं. अरे तुमचेच बाजूचे लोक बाकडे वाजवत नाही. काल मी जरा त्याच्यावर त्यांना ठोकलं म्हणा किंवा त्याच्यावर बोललो, आज मात्र त्यांनी त्यांच्या गटाची सारखी बाकडी वाजवायलाच ठेवली होती. अरे म्हणली सारखीच वाजवतात, कुठल्या वेळेस वाजवायचं आणि कुठल्या वेळेस नाही ते तरी त्यांना समजावून सांगा, असला काहीतरी खोळेपणा त्यांचा चाललेला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला यंदा अमृत महोत्सव साजरा करण्याच्याकरता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या मध्ये स्वतः अशोकराव चव्हाण साहेब, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख हे सगळे मान्यवर जे मराठवाड्यातले आहेत, आणि आम्ही पण ती बाब उचलून धरली. आम्ही एक समिती केलेली होती मराठवाड्यातल्या आधी 8 पालकमंत्र्यांची, आणि त्याच्याकरता 500 कोटी रुपयाची तरतूद आर्थिक अर्थसंकल्पात केलेली होती. आणि मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव वर्ष लोकसहभागाने भव्य दिव्य करायचा असं आमचं म्हणणं होतं. आणि हा इतिहास बऱ्याच नवीन पिढीला माहिती नाही मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा, तो सर्व दूरपर्यंत पोचवायचा. परंतु तसंही कुठलं काम त्यांनी केलं नाही, आणि त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये काहीतरी सरकार काय करते ते सांगायचं ठरलेलं होतं, परंतु त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. महापुरुषांचा अपमान होता, त्याबद्दल राज्यपालांची अकालपट्टी करा, इतरांना त्या ठिकाणी जे काही ॲक्शन घ्यायची ती इतरांच्यावर पण घ्या, तसं कुठल्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न यांनी केला नाही. ह्या NIT च्याबद्दलचं तसंच आत्ताचे महसूल राज्य त्यावेळेसचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि तत्कालीन दुसरे एक महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार ह्यांच्या संदर्भामध्ये देखील जे काही त्यांच्या संबंधित असणारे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्याबद्दलचे आम्ही कागदपत्रं दिली, तर त्याहीबद्दल त्यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. आणि त्यांनी या सगळ्यांना पाठीशीच घालण्याचं काम केलं, हे पण ह्या निवडणुकीच्या ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला लक्षात आलं. त्याचबरोबर वेगवेगळे इतर पण स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं मुद्दे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले होते, त्याच्याबद्दल काहीला समाधानकारक उत्तर मिळालं. आम्ही एक गोष्ट केली, अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजू, 11 वाजू, 11:30 वाजू शेवटपर्यंत आम्ही उपस्थित राहिलो. कुठंही त्यांचं जर चुकलं नियमाच्या बाहेर चालले तर त्यांना तिथल्या तिथं ते नियम लक्षामध्ये आणून दिला, आणि त्यांच्यावर फार बारकाईनं लक्ष देऊन ह्या सगळ्या लक्षवेधीला कसा दोन्ही बाजूच्या आमदारांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही ह्या निमित्तानं केला. त्याचबरोबर आम्ही आज गोवा मुंबई रस्ता गेले 11 वर्ष रेंगाळलेला आहे, तोही मुद्दा काढला होता, पण आज त्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी साधा स्पर्श देखील केला नाही. आम्हाला माहिती आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हायला काही अडचणी येतात त्यावेळेस सरकारने पण लक्ष घालून त्या कोकणवासियांना तिथल्या पर्यटनाला चालना देण्याच्याकरता तिथल्या वेगवेगळ्या सण असतात, तिथं त्यांना गावाला जायचं असतं, तिथं इंडस्ट्री वाढते आहे, ह्या सगळ्या फायद्याचा असणाऱ्या रस्त्याला अक्षम्य दुर्लक्ष हे या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आमदारांना पक्ष बघून सुरक्षा देणाऱ्या सरकारचा पण आम्ही निषेध केला. ह्यांच्या आज पण शिंदेसाहेबांच्या ग्रुपच्या आमदारांना Y+ सुरक्षा आहे, जवळपास अजून 31-32 लोकांना आहे. 1 Y+ सुरक्षा एका आमदाराला द्यायला वर्षाला महिन्याला 20 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येतो. 20 लाख रुपये म्हणजे वर्षाला झालं 2 कोटी 40 लाख रुपये, त्यांना काही त्याचं पडलेलं नाही आहे. आम्ही म्हणलो कशाला आता त्यांना संरक्षण पाहिजे, जर ती समिती आहे त्या समितीनं सांगितलं तर विरोधी पक्षाचे व्यक्ती असू द्या, सत्ताधारीचे असू द्या किंवा कुठल्याही नागरिक असू द्या, त्याला तुम्ही याला सुरक्षा दिली पाहिजे, सेलिब्रिटी असू द्या त्यांना दिली पाहिजे, असं पण आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं. प्रामाणिक अधिकाऱ्यांना निलंबन करून सरकार
प्रशासनात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतंय। वास्तविक ह्या प्रश्नावरून आम्ही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, कारण जे अधिकारी त्यांनी निलंबित केलेले त्याच्यातले काही अधिकाऱ्यांचं रेकॉर्ड अतिशय चांगलं आहे। निव्वळ राजकीय द्वेषातनं त्यांच्यावर ते निलंबनाची कारवाई त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर घटनाविरोधी धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती ही रद्द करा, अशाही प्रकारची मागणी आम्ही केली, परंतु त्याचंही काही समाधानकारक उत्तर ते ह्या निमित्तानं देऊ शकले नाही। आणि वेळोवेळी ह्या 15 दिवसामध्ये कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या सीमावादाच्याबद्दल जे प्रश्न उपस्थित होतील, आता आज पण एक पाण्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित झालेला होता, तो पण आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिला। त्यांनी सांगितलं की ह्याच्यात कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकार ह्या तिघांचा संबंध येतो। कळसा भांडुरा प्रकल्पामुळं गोव्याबरोबरच महाराष्ट्राला फटका बसणार आहे, आणि खानापूर तालुक्यात 30 गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस त्यावेळेसच्या महाजन आयोगांनी त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यावर हे सरकार आता महाराष्ट्राचं हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय। ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगितलं का गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन तुम्ही केंद्रामध्ये जावा, केंद्राला भेटा, सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जलसंपदा विभागाची एक ऑर्डर पण त्या बाबतीमध्ये निघालेली आहे, ती पण आम्ही त्यांना दाखवली। आता कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचं पाणी पळवण्याच्या प्रयत्नात, महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे, आणि कळसा भांडुरा प्रकल्पामुळं गोव्यासह महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे, आणि महाराष्ट्रातील विरडी प्रकल्पाला देखील याचा फटका बसणार आहे। ती बाब पण आम्ही त्या लोकांच्या सत्ताधारी पक्षाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून दिली। अशा अनेक गोष्टी ज्या ज्या आम्ही ठरवलेल्या होत्या आमच्या सगळ्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या आणि सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये, त्या त्या वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून सभागृहामध्ये मांडून त्याला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला। इसके साथ ही इस दौरान कर्नाटक ठराव भी एकमत से पारित होने की बात कही गई है। साथ ही साथ विदर्भ में हुए शीत सत्र में कई अच्छे निर्णय लिए गए हैं, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा कहा गया है। एक दुसरं आम्हाला जे अपेक्षित होतं, कारण की विदर्भातलं हे अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतं, आणि जेव्हा नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वित्तमंत्री आहेत, राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत, कितीतरी खाते त्यांच्याकडे आहेत, आम्हाला अपेक्षा होती की विदर्भातलं या अधिवेशनमध्ये प्रॉपर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, मग कापूस उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल, याला न्याय मिळेल मोठ्या प्रमाणात। या सरकार आलं, या सरकारचं पायगुण असं आहे की अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये झाली, सगळीकडे पुराची परिस्थिती निर्माण झाली, एक वेळ नाही दुबार नाही तिबार पेरण्या झाल्या, शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागलं नाही, हे सांगतात की आम्ही आतापर्यंतचे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना मदत केलेली आहे, पीक विम्याच्याबद्दल बोलायला तयार नाही, मूठभर उद्योगपत्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना चालवली जाते हे सत्य आहे, शेतकऱ्यांचं उलटं लुटलं जातं, त्याच्या टाळूवचोलोनी खाल्लं जातं पीक विमा योजनेच्या माध्यमातून। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही लोकांनी बीड पॅटर्नचं पीक विमा योजना सुरू करायला त्यावेळेस स्वतः अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री आमचे अशोक चव्हाण साहेब गेले होते प्रधानमंत्री साहेबांना भेटायला, त्यावेळेस सांगितलं की या पॅटर्न बीड पॅटर्नच्या आधारावर पीक विमा योजना चालवा, पण तशा पद्धतीचं झालं नाही। 50 रुपयाचा 10 रुपयाचा 5 रुपयाचा चेक शेतकऱ्याला दिला जातो आहे, त्याच्यावर जी एक साधी प्रतिक्रिया नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांना 15,000 रुपये हेक्टरी आम्ही देतो असं सांगितलं, पण तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता शिंदे साहेब, आता राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते मागच्या वेळेचे मुख्यमंत्री ते होते, आकडे कसे फेकायचे, लोकांची धूळफेक कशी करायची यांच्याजवळून शिकण्यासारखं आहे। म्हणजे एकीकडे सांगितलं की हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला देतो, अर्धा एकराचा शेतकरी आहे, एकराचा शेतकरी आहे, त्याला एकरामध्ये उत्पादन किती होणार आहे, आम्ही दर आम्हाला काही त्यावेळेस आम्ही कुठल्या जाहीरनाम्यामध्ये नाही सांगितलं होतं, महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही 700 रुपये बोनस सरसकट देण्याचा निर्णय केला आणि त्या पद्धतीने केलं, 2 वर्ष आम्ही दिलं, पण 3र्या वर्षी हे ईडीचं सरकार महाराष्ट्रात आलं,
गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस या ईडीच्या सरकारने दिला नाही आणि आता जे घोषणा केली हे कोणाला 300 रुपये कोणाला 200 रुपये कोणाला 400 रुपये अशा पद्धतीचे पैसे मिळणार आहेत म्हणजे हाती भोपळा लागला। मला तुम्हाला पुन्हा सांगायचं की सोयाबीन आम्ही 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन घेत होतो आमचं सरकार होतं त्यावेळेस। आता यावर्षी सोयाबीनची किंमत 4,000 रुपये जसं आता दादांनी सांगितलं की कापसाचं 10,000 गेलं ते आता रेट कमी झाले। सरकार का नाही येत पुढं? हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। शेतकऱ्याच्या बद्दलचं एक वाक्यसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये सांगितलेलं नाही। खोटं खोटं सगळं सांगितलं। ज्या सुजागडचा उल्लेख यांनी केला आम्ही सातत्यानं सांगतोय की सुजागड प्रकल्प अगर भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा होऊ शकतो त्या पद्धतीचं या सरकारमध्ये हिंमत पाहिजे। पण जो उद्योगपती यांनी आणला तो दिल्लीच्या आशीर्वादानं आलेला आहे, त्याला मदत करायचं नाही। यानंही त्या गडचिरोली जिल्ह्याला तिथलं सगळं सोनं लुटून न्यायचं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे। आणि म्हणून सुजागड प्रकल्पामध्ये एका 10,000 लोकांना नोकरी सांगतात, गडचिरोलीच्या स्थानिक लोकांना तर दिलीच नाही आतापर्यंत। तिथं लोक मरतात आहेत, सगळे रस्ते खराब झालेले आहेत, जंगल तोडलं गेलेलं आहे, पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे, वनसंपदेचं नुकसान केलेलं आहे आणि त्याची गावगावी हे लोकं करत असतील। आमचा दावा आहे सरकारला, आमचं आम्ही सांगितलं की 1,00,000 लोकांच्या वर आम्ही लोकांना रोजगार गडचिरोली जिल्ह्यात देऊ शकतो आणि नुसतं गडचिरोलीचाच नाही तर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो एवढं त्या आर्यनवर सुजागडच्या प्रकल्पामध्ये ताकद आहे। पण सरकार त्याला मुद्दामून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय असं चित्र आपण पाहतो आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की MPSC परीक्षेच्या बाबतची भूमिका आम्ही मांडलेली होती पण त्याच्या MPSC जुन्या सिलॅबसप्रमाणे परीक्षा व्हावी त्याबद्दलची सुद्धा भूमिका सरकार मांडू शकत नाही। कारण की तरुणांच्याबद्दल त्यांच्याबद्दलचा एक मोठा राग जसं शेतकऱ्यांच्या विरोधात यांचा राग आहे तसा या राज्यातल्या तरुण मुलामुलींच्या बद्दलचाही सुद्धा राग आहे। हे म्हणतात की 75,000 आम्ही नोकऱ्या देऊ। पोलीस भरती मागच्या काळात सुरू केली आमचं सरकार असतं तर आम्ही त्याच काळ पण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कोणालाही लोकांना एकत्रित येता येत नव्हतं। आदरणीय मोदी साहेबांनी जे काही गाईडलाईन दिलेले होते त्या गाईडलाईनचं आम्ही पालन केलं। लोकांचा जीव वाचवणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता। हे म्हणतात की 2.5 वर्षात काय केलं तर आता तुम्ही काय केलं की पोलीस भरती सुरू केली आणि त्याला स्टे देऊन टाकला आणि पुन्हा ऑनलाईन अर्ज मागवले। म्हणजे तुम्हाला ऑनलाईनमध्ये मागच्या फडणवीस सरकारमध्ये त्या पद्धतीनं तरुणांकडून ऑनलाईन तुम्ही पैसे गोळा केलेत, आताही त्या पद्धतीच्या ऑनलाईन गोळा करणार? आणि म्हणून MPSC परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या जुन्या सिलॅबसने व्हाव्यात, नवीन सिलॅबस 2025 लागू करावं आणि ते आत्तापासून जाहीर करावं त्याच्याबद्दलही सरकार एक शब्द पण बोलायला तयार नाही। उद्योगाचं तर ते सांगतात की आम्ही आता किती 44,000 कोटीचं या राज्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट आणलेलं, एकट्या विदर्भामध्ये काहीतरी 25-30,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेलं आहे असं ते सांगतात। पण जे आमचं जे इन्व्हेस्टमेंट आम्ही आणून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असेल की टाटा एअरबस ते नागपूरमध्ये होतं ते तुम्ही पाठवून दिलं, म्हणजे जे उद्योग इथं होते। आणि मी परवा पण सांगितलं की मिहान हे प्रकल्प आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्या प्रकल्पाची या लोकांनी 2014-19 काय परिस्थिती करून ठेवली, जमिनी वाटल्यात पण त्या ठिकाणी कुठले उद्योग आले नाही, उलटे उद्योग चालले गेले वापस। आणि आजही तसंच की ईडीचं सरकार आल्यापासून इथले उद्योग महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात गेले, त्याच्याबद्दलही ते काही बोलायला तयार नाही। मी हे अधिवेशन जे आहे जवळपास दादा त्या दिवशी 100 कोटी मी त्या दिवशी हिशोब काढला की जवळपास 150-200 कोटी रुपये या अधिवेशनावर दादा खर्च केला जातो नागपूरच्या। खरं तर 200 कोटी रुपयाची समजा योजना या विदर्भाला दिल्या असत्या फक्त आकडे फेकले नसतेत, कारण की आपण पाहिलं की 52,000 कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या मागच्या पावसाळी अधिवेशनात, असं जवळपास 77-78,000 कोटीच्या यांनी पुरवणी मागण्या केल्यात। यांच्याजवळ पैसेच नाही, यांच्याजवळ कुठलाही आकडे फेकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा पद्धतीची व्यवस्था करतात आहे। विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला या अधिवेशन सरकारच्या वतीनं सगळ्यांच्या तोंडाला पाणी पुसतं एवढंच या अधिवेशनाचा आम्ही उल्लेख करू। कारण की काही न मिळता फक्त घोषणेचा पाऊस, एकीकडे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे रस्ते खराब झाले, शेतकऱ्यांची नाहीशी झाली, अजून आता रस्ते अजूनही दुरुस्त झाले नाहीत,
ज्या आमच्या बजेटमध्ये आम्ही कामं मंजूर करून ठेवले त्या सगळ्या कामावर बॅन करून ठेवला आणि तेही सांगितलं की आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही तो बॅन हटवू, आम्ही आज मीटिंग घेऊ, त्या उद्या घेऊ. आम्ही मी अजित दादा आणि आम्ही सगळे लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत बसलं राहायचं. पण सरकारकडून साधं निमंत्रण की आम्ही तुम्हाला बोलवतो, आपण चर्चा करू, पण सरकार त्याच्यावर चर्चा करायला पण तयार नाही. सगळीकडे गड्डे निर्माण करण्याचं आणि पैशाची उधळपट्टी, जसं दादानी सांगितलं की सिक्युरिटीमध्ये पैसे, तसे उधळपट्टी त्यांची वेगळ्या वेगळ्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि हे उधळपट्टी महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. किती त्यांनी जसं महापुरुषांच्या अवमानाचा भाग आहे, ते किती गोल गोल फिरलेत तरी महापुरुषाच्या अवमानाचा कलंक त्यांना लागलेला आहे, तो त्यांना पुसता येणार नाही. हे महाराष्ट्राच्या, कारण की राज्यपाल महोदयांनी जे काही वाक्य बोललेत की पुराना हो गया, तो आप इनको पुराना जनता दिखाएंगे की पुराना क्या है और नया क्या है. आणि त्यांचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्यांनी तर पुन्हा कळस गाठलं. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी, छत्रपती नाही म्हणाले, शिवाजी महाराजांनी 5-10 औरंगजेबाला माफी मागितली. म्हणजे BJP छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंबद्दल, धर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल त्यांचं मत काय हे BJP स्पष्टता जनतेसमोर आलेली आहे. त्याच्यामुळे ते किती गोल गोल फिरले आणि कोणाच्या एखाद्या छोट्याशा वाक्याला घेऊन जसं ते टोमणं शब्द वापरलात मगाशी तसे टोमणे मारत फिरले. पण भाजपने महाराष्ट्राच्या या दैवताचा महापुरुषाचा अवमान केला, ही काळी मात त्यांना पुसता येणार नाही. जनता त्यांच्याकडून सगळ्या गोष्टीचा हिशोब येणाऱ्या काळामध्ये घेईल. जसं ग्रामपंचायतचा उल्लेख मगाशी केला, त्यांनी सांगा उचला ग्रामपंचायतच्या सरपंचला बोलवू, आपण आम्ही बोलवतो त्यांनी बोलवू. आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच महाविकास आघाडीचे जास्त निवडून आले, पण ते आकडे सांगतात की आमच्या यांचे माणसं जातात त्यांच्याजवळ, आमच्या सरपंचाजवळ आपण फोटो काढून देतो, फोटो पाठवतात. भाई काय चाललं या महाराष्ट्रात, घ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. ते म्हणतात की सुप्रीम कोर्टात आहे. आमचं सरकार होतं त्यावेळेस काय, त्यावेळेस काय निवडणूक आहे आमच्यावर प्रेशर करायचा. आम्ही सांगायचं की पावसाळा आहे, आम्ही सांगायचं की कोरोना आहे. नाही नाही, निवडणूक आयोग म्हणायचं नाही नाही, आताच घेतलं पाहिजे. आता काय नाही होत आहे, येऊ द्या एकदा सिम्बॉलच्या निवडणुका, मग आम्ही सांगू ना कोणाचं आहे. पण ते आज मी त्या दिवशी गमतीनं म्हणलं, ते आत्ता बोलणार नाही. पण एक गोष्ट ऐका की आखरी महाराष्ट्राची जनता या ED सरकारने जे काही पाप या महाराष्ट्रामध्ये केलेले यांच्यापासून त्रासलेली आहे. आणि जो ग्रामीण भागामध्ये ज्या काही निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झाल्यात, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सरपंच निवडून आले ते महाविकास आघाडीचे आले. पण ते सांगतात की आमचे झाले, ठीक आहे. आणि म्हणून सांगतो की हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या, गरिबांच्या आनंद सीधामध्ये सुद्धा खाल्लं, हे कुठंच यांनी वाचवलं नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या तोंडाला पुसणारं हे अधिवेशन राहिलं. सरकारला एक चांगली संधी होती सीमावादाच्या बद्दल, तेही या सरकारने गमवली. मराठी भाषिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता, मुंबई ज्या पद्धतीनं आग, मुंबई पण आमची आहे असं बोलायला निघालेत. आणि त्याच्यामध्ये हे गळचेपी हे पुष्टी टाकून बसलेले होते दिल्लीच्या आदेशाप्रमाणे, आणि म्हणून हे बोलू शकले नाही. ती पण संधी या ED सरकारने मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राच्या सीमेबाबत, ती पण संधी या लोकांनी गमवलेली आहे. आणि म्हणून हे अधिवेशन संपूर्ण या सरकारने या जनतेचे पैशाची उधळपट्टी के आणि तोंडाला पानं पुसलं, याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही. एवढंच. कॅमेरा पर्सन अमोल किस्सा, क्षितिज देशमुख, BCN News, नागपूर.